आपण अँटी ग्रॅव्हिटी टेस्ट ट्यूब गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने काम करणारी परीक्षा नळी आपण बघणार आहोत. मी दोन परीक्षा नळ्या घेतलेल्या आहेत, एक रुंद आहे दुसरी अरुंद आहे. रुंद परीक्षा नळीत मी रंगीत द्रावण भरलेलं आहे, रंगीत अशासाठी की जे स्पष्टपणे उठून दिसावं. यामध्ये मी आता ही छोटी परीक्षा नळी आतमध्ये सोडणार आहे. ही आतली परीक्षा नळी मी जसजशी ही परीक्षा मोठी परीक्षा नळी तिरकी करेन तशी खरं तर बाहेर आली पाहिजे, खाली पडली पाहिजे. प्रत्यक्षात ही वर सरकत जाईल बघा, आणि ती त्या परीक्षा नळीला आतून चिकटून बसलेली आहे. याचं कारण पृष्ठीय ताण, सरफेस टेन्शन ऑफ वॉटर. पाण्याच्या पृष्ठभागावर काही ताण असतो, काही आकर्षण करणारी बले शिल्लक असतात. ती आकर्षण करणारी बले या छोट्या परीक्षा नळीला आकर्षित करतात आणि खाली पडू देत नाही. आपण पुन्हा एकदा बघू. जवळपास अर्धी परीक्षा नळी भरून मी रंगीत द्रावण घेतलेलं आहे, त्यात ही अरुंद परीक्षा नळी आत सोडतो. ती तरंगेल आता ही रुंद परीक्षा नळी तिरकी करणार आहे. तुम्हाला दिसेल आपली छोटी परीक्षा नळी हळूहळू वर सरकत जाईल. जसजसं मोठ्या परीक्षा नळीतली पाण्याची पातळी कमी होते तशी ती परीक्षा नळी वर सरकत जाते, कारण पाण्याच्या पृष्ठभागाने त्या परीक्षा नळीला पकडून ठेवलेलं आहे. मोठ्या परीक्षा नळीतलं सर्व द्रावण ओतलं तरी देखील ती छोटी परीक्षा नळी मोठ्या परीक्षा नळीला आतमध्ये चिकटून राहते, खाली पडत नाही. गुरुत्वाकर्षणाच्या विरोधी घटना आहे ही. याचं कारण पाण्याचा पृष्ठीय ताण.